मी दिवसभर दाखवून बघू की कोण मला नाही नाही दुपारचे 12 वाजता आहेत. बेळगाव गोवा वाया चोरला रोडवरती आपण इथं नावगे क्रॉस म्हणून येते. इथून पुढं नावगे गाव लागतं आणि या ठिकाणी साप दिसलेला आहे पूर्ण मोकळ्या ठिकाणी. कशा प्रकारे नागसाप आहे खरं. आजूबाजूला शेती असल्यामुळे हां इकडे इकडे या साहेब जरा इकडे या इकडे या इकडे या हो मी काय सांगाल तुम्हाला. अशा प्रकारे तो त्या थोड्याशा ग्रीपला पकडून तुम्ही दिसे ना पूर्ण मला दिसायचं महत्वाचं नाही साहेब सापत. आता मी दिवसभर दिसतो दाखवून बघू की कोण मला नाही नाही त्याला बघायला बोलू बघत असणार नाही. तर जंप करून अंगावर येतोय ना फेक बाईट पण आपण म्हणू शकतो. सापावरचं लक्ष उचित व्हायचं नाही पण चावण्याची पद्धत वेगळी असते. साप जेव्हा चावायच्या मूडमध्ये असतो हा वारंवार पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे आणि माझ्या शरीरालासुद्धा तो एक ग्रीपसारखा उपयोग करतो आहे किंवा त्याला माझ्याशी काही संबंध नसून तिथून जायचं आहे आणि कदाचित ही पिशवी आल्यानंतर तो पिशवीलासुद्धा घाबरतो आहे. मोठा नाग म्हणावा लागेल. अंदाजे हा 6 वर्ष वयाचा साप असायला हरकत नाही आणि 5.5 फूट लांबीचा हा साप आहे लक्षात घ्या. आणि याचा फणास थोडासा पण बघितलं गोलपेक्षा तो जास्त लांबट आहे. असं थोडंसं वैविधता सापामध्ये आढळते नेहमी आणि असे मोठे साप आपल्या आजूबाजूला असतात. साप वारंवार जीभ जे बाहेर काढतो आहे तो वास घेण्याचा प्रयत्न करतो असं लक्षात घ्या. म्हणजे जिभेनं दूध पीत नाही आपण विषयाचं धामण सापाविषयाचं म्हणत असतो आणि जिभेचा उपयोग त्याला भक्ष शोधण्यासाठी होतो आहे किंवा शत्रूचा सुगावा लावण्यासाठी. त्यामुळे साप जो प्राणी आहे अतिशय भित्रा आहे. कान तर त्याला बिलकुल नाही आहे आणि जिभेचा उपयोग तो दूध पिण्यासाठी वगैरे किंवा न करता ह्या बारीक जिभेचा उपयोग वास घेण्यासाठी करतो. जीभ जेव्हा तो बाहेर काढतो तेव्हा दुधीचे वातावरण ते कल तिला कण त्याला चिकटतात आणि डोळ्याजवळ एक खोबणीजवळ त्याच्या गणग्रह खळ्या त्याला जेकब्सन ऑर्गन असं म्हटलं जातं आहे त्यांना ती माहिती कळत असते आत घेतल्यानंतर जीभ. म्हणून वारंवार साप आत बाहेर जीभ करत असतो आणि जीभ जर सापाची कट झाली तर त्याच्या संवेदना कमी होतात असं पाहायला मिळेलं आहे. खरं तर कान नसतानासुद्धा जिभेसारखा त्याचा उपयोग होतो असं हे सगळं नैसर्गिक लक्षात घ्या. हा मात्र आजूबाजूला कुठेतरी होत असणार आणि बघितल्यानंतर तो घाबरला आणि त्या ठिकाणी आरामात तो या लोकांना न्याहाळत आपल्याला थोडासा धोका वाटत असल्यामुळे बघत थांबला. आपल्या आजूबाजूला सुद्धा असं शेती असते काय असते असे साप असू शकतात. आपण काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि साप कुठलाही असू शकतो आणि त्या आपल्या आजूबाजूला अगोदरच असतात. खरं तर साप आपल्याला फारवा पाहत असतो. आम्ही साप बघितल्यानंतर बोंब मारून गोंधळ घालतो आणि घाबरत असतो. साप पण आपल्याला घाबरतात पण ते निघून जातात तेव्हा आपल्याला कळत नाही. फक्त समोर आल्यानंतर आम्ही साप आहे म्हणत असतो. म्हणून साप न पाहतासुद्धा घाबरायला पाहिजे कारण ते आजूबाजूला अगोदरच असतात. याची आपण काळजी घ्यायला अशी अपेक्षा. व्हिडिओ इतरांना पोचा त्यामुळे असे साप याची माहिती लोकांना पोचेल आणि सापांची भीती दूर करता येईल. पुरता थांबूया पण सापांना वाचवण्याचा प्रयास सुरू राहणार आहे. धन्यवाद. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.